आणि यानंतरची बातमी भंडाऱ्यातून शासकीय धान खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची होणारी लूट थांबावी आणि पारदर्शकता असावी यासाठी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी आणि थंब मशीन ठेवण्यात आलंय मात्र थंब मशीन मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी विलंब लागतोय तसंच सरकारनं नोंदणीसाठी अद्याप मुदतवाढ न दिल्यानं भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी धान नोंदणी आणि विक्रीपासून वंचित राहणार आहेत तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांची केंद्रावर लूट होत असल्यानं नाईलाजानं खासगी व्यापाऱ्यांना धान विकावं लागत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे प्रशांत देसाई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील प्रशांत शेतकऱ्यांची कशी कोंडी होतीय राज्यभरातील धान उत्पादक शेतकऱ्यांची होणारी धान खरेदी केंद्रावरची लूट थांबवावी यासाठी राज्य सरकारने यावर्षी धान खरेदी केंद्रात प पारदर्शकता राहावी यासाठी शेतकऱ्यांची मज थम मशीन लावलेली आहे या मशीनवर शेतकऱ्यांना त्यांचा अंगठा द्यायचा आहे ही ही कनेक्टिव्हिटी केंद्र सरकारच्या यू आय डी सी कन करण्यात आलेली आहे मात्र या मशीनमध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेत असताना या मशीनमध्ये अनेक अप जे नोंदणी होते शेतकऱ्याची त्याची अपडेट होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ज्या शेतकऱ्यांच्या नोंदण्यात झालेल्या आहेत असे शेतकरी ज्यावेळेस धान खरेदी केंद्रावर जात आहेत अशांना प्रति क्विंटल पाच किलो तूट दाखवत आहे आणि सोबत हमालीजा म्हणून बारा रुपये त्या शेतकऱ्यांकडून बडजबरीने कापण्यात येत आहे त्याच्यामुळे तशीही या केंद्रावर सर्रासपणे आर्थिक लूट होत असल्याची ओरड आता शेतकरी करीत आहेत एकंदरीतच क राज्य सरकारने पारदर्शकता व्हावी या यावी यासाठी ज्या मशीनचा वापर करण्यात आलेला आहे त्यातही ता तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामुळे आता खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्याच्यामुळे पणन महासंघाने प्रति क्विंटल दोन हजार चाळीस रुपये हा दर जरी दिला असला तरी अनेकदा त्यांना या दराला दर योग्य दर मिळत नाही असे चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे खरीप हंगाम तोंडावर असल्यामुळे आता पैशाची अडचण असल्याने शेतकरी नाहकच व्यापाऱ्यांना त्यांचा माल त्यांचं धान विकतानाचे चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळत मिळत आहे प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट